नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या शिंदे सरकारचे दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू चार डिसेंबर रविवार काही मिनटापूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत सकाळी साडे दहा वाजता नागपूर झिरो माईल पासून पाहणी दौरा सुरू होईल आणि सायंकाळी पाच वाजता शिर्डी इथं दौरा संपेल येत्या अकरा डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे या मंत्रालयासाठी दोन हजार त्रेसष्ट पदांची निर्मिती करण्यात आली असून एक हजार एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारी घडामोड राजकीय वर्तुळात रंगली आहे ठाकरे गटाचे आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात जाणार का अशा चर्चा आता रंगल्या आहेत कारण शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल मात्रे यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या तीन आमदारांनी हजेरी लावली होती राजपूरचे आमदार राजन साळवी दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू विधान परिषदेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे या तिघांच्या हजेरीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत शीतल मात्रे यांचा भाऊ बंटी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जातात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ठाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे एकीकडे ठाण्यामध्ये विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळत असतानाच आता ठाणे महापालिकेने थेट मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या नावाने विविध योजनांच्या कामाचा शनिवारी प्रारंभ केला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात ॲटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे त्यांच्या प्रश्नासाठी देशव्यापी लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ॲटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली राष्ट्रीय ॲटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन दिल्ली ॲटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नेव्ही वीक सोहळ्याचा सर्वात थरारक आणि प्रेक्षणीय असा बिटिंग दी रिट्रीट हा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहे प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती या सोहळ्याचे वैशिष्ट्य मानले जाते मावळत्या सूर्याच्या साक्षीने नेव्ही जवान सादरीकरण करतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आज दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे यापूर्वी दिल्लीत तीन महापालिका होत्या मात्र आता केंद्र सरकारने तिन्ही महापालिकांची मिळून एक महापालिका केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आहेत ते दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील दुपारी बारा वाजता उद्योजक बरोबर बैठक आहे दुपारी दीड वाजता उदय सामंतांची पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद होणार आहे दुपारी बारा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे बोगस आदिवासी प्रकरणावर माजी मंत्री के सी पाडवी यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड परभणी दौऱ्यावर आहेत भाजपा लोकसभा प्रवास योजना अंतर्गत भाजप नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत भाजपा प्रवास योजनेअंतर्गत भाजपाचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे